आपण सगळ्या चॅनल वर लाईव्ह माझ्या पत्रकार परिषदात दाखवल्या आहेत. संजय राऊत म्हणतात मी त्या जागेवर घेऊन जातो, तिथे बंगले दिसले तर आम्ही माफी मागू आणि बंगले दिसले नाही तर किरीट तुम्हाला जोड्याने मारू. हे किरीट तुम्हाला जोड्याने मारण्याची बात आहे कि मग रश्मी उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलत आहेत राऊत साहेब कडे. एकोणीस बंगल्याचे हे कुणाच्या नावावर आहे? हे कुणाच्या नावावर आहे? संजय राऊतचा, किरीट सोमय्यांचा? ही रिसीट आधी पण मी दाखवलेली आहे. रश्मी उद्धव ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 या 19 बंगल्याचा टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स कोरलई ग्रामपंचायतला भरला. रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर. आता हे त्यांनी भरलाय टॅक्स. फक्त एवढंच नव्हे, रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्या आधीच्या 4 वर्षाचा ह्या रश्मी उद्धव ठाकरेंनी भरला 2019-20-21 दोन वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स. त्याच्या आधीचे 6 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकच्या नावाने 12-11-2020 हे रश्मी उद्धव ठाकरेंनी भरला आहे, किरीट सोमय्यांनी नाही. संजय राऊत साहेब, आपण जोड्याने कुणाला मारणार आहात? रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकरनी भरला आहे टॅक्स. आणि केव्हापासूनचा? 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंत 19 बंगल्याचा घरपट्टी, त्यानंतर दिवाबत्ती कर, आरोग्य कर, हे यांचा अकाउंट मधून डायरेक्ट आरटीजीएस झालंय. आणि 12 नोव्हेंबर 2020 का? कारण की 11 नोव्हेंबर 2020 अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरेचे जमिनी संबंध, व्यावसायिक संबंध हे किरीट सोमय्यांनी एक्सपोज केले होते, खुलासा केला होता. आता हे अन्वय नाईक त्यांनी या बंगल्याचं कर हे बंगले अन्वय नाईकनी 2008 बांधले. हे माझा रेकॉर्ड नाही, उद्धव ठाकरे सरकारने मला दिलेला रेकॉर्ड आहे. 2008 अर्ज केला आणि 2009 या 19 बंगल्याचा कर दरवर्षी 2009-31 मार्च 2021 पर्यंत आधी अन्वय नाईक आणि त्यानंतर रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर भरतात. हे पहा, ही अन्वय नाईकची 2011-12 रिसीट, 20-11-2011 भरल्याची टॅक्स. म्हणजे याचा अर्थ, जागा केव्हा घेतली उद्धव ठाकरे, म्हणजे रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर, 2013 एमओयू केलं, ज्यावेळी रवींद्र वायकर बहुतेक महापालिकेचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते. त्यावेळी व्यवहार झाला. तेव्हापासून 31 मार्च 2021 पर्यंत फक्त टॅक्स भरत होते, एवढंच नव्हे, हे ग्रामपंचायतचा रेकॉर्ड माहिती अधिकाराखाली किरीट सोमय्यांनी आत्ता मिळवला गेल्या वर्षी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात. आणि त्यात ग्रामपंचायतने लिहिलंय, रश्मी उद्धव ठाकरे व सौ मनीषा रवींद्र वायकर यांच्यातर्फे 30 जानेवारी 2019 रोजीचा घरपट्टी त्यांचा नावे करण्याचा अर्ज आला आहे आणि ग्रामपंचायत त्यांचा अर्ज मान्य करून हे त्यांच्या नावाने घर करत आहेत. हे ग्रामपंचायतचं प्रॉपर्टी रजिस्टर आहे.
रश्मी उद्धव ठाकरेचं नाव आणि घर दाखवतायत. फक्त एवढंच नव्हे, रश्मी उद्धव ठाकरे मनीषा रवींद्र वायकरनी जे एग्रीमेंट रजिस्टर्ड केलं ते केव्हा केलं? April 2014 मध्ये. आणि त्या एग्रीमेंट मध्ये घर असल्याचे पुरावे त्यांनी जोडले आहेत. किरीट सोमय्यानी नाही, नील तोमय्यानी नाही. हे एग्रीमेंट मधला हा कागद आहे. 7/12 आणि गंमत असं आहे की घर हे फॉरेस्टच्या जमिनीवर दाखवलंय. आणि हे घर केव्हा बांधलं? 2009 मध्ये. हे मी नाही, फॉरेस्टच्या जमिनीवर जी जमीन वन खात्याची आहे आता ते म्हणतात, मी नाही. आता मुद्दा असा आहे की संजय राऊत साहेब, आता तुम्ही सांगतायत मीडियाना मी तुम्हाला घेऊन जातो, किरीट तुम्हाला घेऊन जातात, तर रश्मी ठाकरेंना घेऊन जा भाऊ, मनीषा रवींद्र वायकरला घेऊन जा, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजींना घेऊन जा. की घर नाही मग घर पट्टी का भरतात? उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर घर पट्टी भरली आहे. आणि चूक कशी? January 2019 तुम्ही अर्ज केला, May 2019 गाव ग्रामपंचायतनी प्रस्ताव पारित केला, ऑगस्ट मध्ये 2019 तुमच्या नावाने ग्रामपंचायतच्या रजिस्टर मध्ये हे घर दाखल झाली. 5,42,00,000 ग्रामपंचायतनी त्याचं व्हॅल्युएशन दाखवलं. मी तर इलेक्शन कमिशनला कंप्लेंट त्यावेळेला केली होती. तुम्ही म्हणतात घर नाही. मी अन्वय नाईक 2008 अर्ज केला, 2009 त्या ग्रामपंचायतनी व्हिजिट करून पंचनामा करून घर बांधून झाली, खूप सुंदर आहेत. तुम्ही एग्रीमेंट 2014 केलं, त्यात घराचा उल्लेख. म्हणजे घर नाही आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर 12 नोव्हेंबर 2020 प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घर चोरीला गेली का? मी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दिल्या आहेत की आमच्या मुख्यमंत्र्यांची घर चोरीला गेली, तुम्ही चौकशी करा. हे मी 12 महिन्यापूर्वी तक्रार केली आहे. राऊत साहेब, मग आता जाऊन घर नाही आहे दाखवाय तर नाटक कशाला करतात? इथं गेले वर्षभर मी सांगतोय की घर गायब झाली आहेत. मग घर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेची घर, सॉरी, त्यांच्या पत्नीचे 19 घर, मी असं कसं म्हणणार की उद्धव ठाकरेंनी, रश्मी उद्धव ठाकरेंनी, त्यांचे पार्टनर रवींद्र वायकरनी घोष्ट बंगलो दाखवले. घोष्ट म्हणजे भूतघर, घर नसताना घर असण्याच आभास उभं करून 5-25 कोटीची प्रॉपर्टी दाखवली, हा आरोप. लाल मातीतली कुस्ती म्हणजे